नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ताणतणाव आणि संघर्ष, गट आणि संघ या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण ताणतणाव म्हणजे काय हे बघणार आहोत. व्यक्तीच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार होणाऱ्या मागण्या व त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी लागणारी क्षमता या दोघांमधील भेदातून शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचा तणाव निर्माण होत असतो. तणाव हा सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपाचाही असू शकतो. जेव्हा व्यक्तीला काहीतरी मिळण्याच्या उद्देशाने संधी पुरवली जाते तेव्हा हा तणाव सकारात्मक असतो. तर जेव्हा व्यक्ती सामाजिक, शारीरिक, संघटनात्मक आणि भावनिक समस्यांना सामोरे जात असते तेव्हा निर्माण होणारा तणाव हा नकारात्मक सुद्धा असू शकतो. तणाव ही एक मानसिक प्रक्रिया आहे. मानवाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. जेव्हा या घटना मानवाच्या मनाविरुद्ध घडत जातात तेव्हा ताण निर्माण होत असतो. ताण हा स्ट्रेस, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रेस असं म्हणतो, हा शब्द लॅटिन भाषेतील स्ट्रिंजी या शब्दापासून तयार झालेला आहे आणि स्ट्रिंजी या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे घट्ट आवळून ठेवणे असा होतो. ताण ही घडणाऱ्या बदलांना दिली जाणारी प्रक्रिया असते. सामान्यतः ताण नकारात्मक असतो अशी आपली धारणा असते, परंतु मानसशास्त्रज्ञांनी ताण हा सकारात्मक आणि नकारात्मक असतो असे सप्रमाण सिद्ध केलेले आहे. नवीन घडणाऱ्या बदलांमुळे ताण निर्माण होतो. या बदलांशी कशा प्रकारे जुळवून घेता येईल, बदलातील बारकावे कसे स्वीकारता येतील यावर ताणाचे स्वरूप अवलंबून असते. आता ताण तणाव याची व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे जागतिक आरोग्य संघटना. कामाची मागणी सादर केल्यावर संबंधित व्यक्तीने दिलेला प्रतिसाद आणि त्याचे ज्ञान व क्षमता यांच्याशी सुसंगत नसणारा दबाव आणि हा सुसंगतपणा आणण्यासाठी त्याची धडपण म्हणजेच व्यावसायिक तणाव होय. दुसरी व्याख्या आपण सांगू शकतो रिचर्ड लाझारस यांची. ताणतणाव ही एक प्रकारची भावना असते. जेव्हा व्यक्ती विचार करते की तिच्याजवळ असणाऱ्या व्यक्तिगत आणि सामाजिक साधनांपेक्षा तिच्या गरजा अधिक असतात तेव्हा निर्माण होणारी भावना म्हणजेच ताण होय. पुढची व्याख्या आहे की मानसिक आणि भावनिक स्थितीत व्यत्यय आणणारी आणि असमाधान निर्माण करणारी अवस्था म्हणजेच ताण. ती दुःखदायक, क्लेशदायक अशी परिस्थिती असते. विद्यार्थी मित्रांनो, ताणतणाव हा विविध धोकादायक प्रसंगातून निर्माण होत असतो. हे धोके वास्तव परिस्थितीचे किंवा विचारांचे असू शकतात. एकदा आपण धोक्याची गंभीरता ओळखली व धोक्यांचे मूल्यमापन केले की त्यापुढे आपण एकूण परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन ताणतणावाद्वारे करत असतो. पण हा ताणतणावाचा व्यक्तिमत्वावरही परिणाम होत असतो आणि हा परिणाम कसा होतो त्याची कारणे आता आपण बघणार आहोत. त्यात पहिले कारण आहे की तणाव आणणारी कामे व त्यांचा प्रभाव. अतिप्रमाणावरील व सतत अनुभवाला येणारा ताण हा शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक दृष्ट्या घातक ठरतो. कामामध्ये दबाव किंवा ताणतणावाला अटळ असतो. कामगार काम करत असताना तणावाखाली काम करत असतात. उदाहरणार्थ चालक, ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो, शिक्षक, टेलिफोन ऑपरेटर, शिपाई, पोलीस, मशीन ऑपरेटर इत्यादी लोक हे नेहमीच तणावाखाली असतात. जेव्हा हा ताण कृत्रिमपणे निर्माण झालेला असतो त्याचा ताण व्यक्तिमत्वावर पडत असतो. कोणतीही गोष्ट ते सहजपणे घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर सोपवलेल्या कामाच्या बाबतीत ते नेहमीच गंभीर असतात. मनावर ताण पडल्यास सुरू झालेल्या बरोबरच व्यक्तीच्या भावभावना, त्याचे विचार आणि शारीरिक स्वास्थ्य यावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. जेव्हा हा ताण वाढत जातो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हा ताण स्पष्टपणे दिसून येतो. तो हसणे, बोलणे आणि सभोवतालच्या गोष्टींमध्ये रस घेणे विसरून जातो. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवरही होत असतो. तसेच तणावामुळे तो बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही. तणावामुळे होणारे विकार, ताणाने पचनशक्ती बिघडते, निद्रानाशाचा
आजार पडतो, श्वसन क्रिया असंतुलित होते, हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊन हृदय विकाराची लक्षणे दिसू लागतात, अल्सर कॅन्सर सारखे रोगही होऊ शकतात, सतत थकवा जाणवू लागतो, वजन फार कमी किंवा फार जास्त होत जाते, हे ताणामुळे विकार होत असतात। व्यक्तिमत्वावर त्याचे अजून काही परिणाम होत असतात। पुढचा परिणाम आहे की ताणाचे मानसिक परिणाम आपण सांगू शकतो की ताणामुळे अतिचिंता, राग, विफलता येत असते, उत्साह कमी होत असतो, सतत कसली तरी भीती वाटत असते, अपयशाची भावना वाढीस लागून एकटेपणा जाणवत असतो, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो, त्याची अस्वस्थता वाढत जाते व जगण्याची इच्छा त्याची कमी होते, याचा निर्णय क्षमतेवर विपरीतपणे परिणाम होत असतो। पुढे आपण सांगू शकतो की ताणाचा कामावरही परिणाम होत असतो, ताणातून अपघात प्रवणता येत असते, स्वतःकडे दुर्लक्ष केले जाते, कामाची गुणात्मकता कमी होते, खाण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त होते, मित्रमैत्रिणींशी असलेले संबंध कमी केले जातात व अस्वस्थता निर्माण होत असते। पुढील परिणाम आहे की व्यक्तिमत्वावरील परिणाम। ताणतणावाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो। या ताणतणावामुळे कामगारांमध्ये उच्च रक्तदाब, चिंता, विफलता, अतिकाळजी, विश्रांती न घेणे, शांतपणे झोप न लागणे, भावनिक अस्वस्थता इत्यादी लक्षणे दिसून येतात आणि त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होत असतो। या आजारांवर मात करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी लागत असते। या लोकांच्या मदतीने ताणापासून मुक्त होऊन त्याची कार्यक्षमता वाढविता येऊ शकते। हे होते ताणतणावाचे व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम। ताणतणाव निर्मितीची काही कारणे आहेत, त्यात आपण बघणार आहोत की संस्थात्मक घटक। बऱ्याच कामांमध्ये तणाव अपरिहार्य असतो। बहुतेक कर्मचाऱ्यांना आपले काम फारच कष्टदायक वाटत असते, तरीही काही घटक असे असू शकतात की कामाच्या ठिकाणी पडणाऱ्या तणावावर त्याचा अनुकूल परिणाम होत असतो। पुढील जे घटक आहेत ते ताण निर्माण करू शकतात जे संस्थात्मक घटकात अंतर्भूत आहेत। त्यात पहिलं आहे की कामात अंतर्भूत असणारे तणावाचे घटक। काही कामांच्या स्वरूपातच तणावाचा प्रकार आणि व्याप्ती निश्चित असते। विशिष्ट कामांमध्ये इतर व्यक्तींपेक्षा जास्त तणाव निर्माण होऊ शकतो। याचे उदाहरण आपण सांगू शकतो की पोलीस खात्यातील कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी। पुढे आहे की संदिग्ध भूमिका। समाजात किंवा संस्थेमध्ये एखाद्या पदाशी संलग्न असणारी कार्ये व्यक्तीची भूमिका ठरवत असतात। काहन या तज्ज्ञाच्या मते कामाचे स्वरूप निश्चित केले गेले नसेल तर ती व्यक्ती इतरांच्या अपेक्षेप्रमाणे कार्यपूर्ती करू शकत नाही। व्यवस्थापकीय कामांमध्ये भूमिकेची संदिग्धता जास्त असते, कारण दिलेल्या जबाबदाऱ्या सर्वसाधारण स्वरूपाच्या असतात आणि कामाचे निर्देशक सुस्पष्ट नसतात। दोन कंपन्यांचे एकत्रीकरण होते आणि आधीचे कर्मचारी ठेवून दुसरी कंपनी ताब्यात घेतली जाते तेव्हा भूमिकेची संदिग्धता ही अधिक असते। म्हणजेच अशा ठिकाणी नेमके काय करायचे आणि कोणाला अहवाल द्यावायचा याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चितता असते। म्हणजेच संदिग्ध भूमिका त्यांना तिथे निभावावी लागत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होत असतो। पुढे आपण सांगू शकतो की पुढचे कारण जे आहे ते भूमिकात्मक संघर्ष। जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल दोन किंवा अधिक व्यक्तींना वेगवेगळ्या किंवा परस्पर विरोधी अपेक्षा असतात तेव्हा त्यांच्या भूमिकात्मक संघर्ष निर्माण होत असतो। कर्मचाऱ्यावर एकाच वेळी परस्पर विरोधी मागण्या केल्या जातात तेव्हा भूमिकात्मक संघर्ष निर्माण होऊन कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होत असतो। पुढील कारण आहे भूमिकेचा अतिरेक। काही वेळा कामातील निकड इतकी तीव्र असते, काम पूर्ण करण्याची क्षमता आणि वेळ आपल्याकडे नाही असे कर्मचाऱ्याला वाटू लागते, त्यावेळी भूमिकेचा अतिरेक होतो। परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना किंवा एखादा मोठा अहवाल वेळेत पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या मनावर आणि शरीरावर मोठा ताण पडत असतो। पुढील कारण आहे भूमिकेचा अल्पवापर। जसा भूमिकेचा अतिरेक असतो तसा भूमिकेचा अल्पवापरही होत असतो। काही वेळा एखाद्या व्यक्तीकडे फारच कमी काम सोपवले जाते आणि कामामध्ये विविधता नसते, त्यावरील भूमिकेचा अल्पवापर होत असतो।
ग्राहक हाताळण्याचे उच्च प्रतीचे कौशल्य असलेल्या विक्रेत्याकडे दुकानातील फार ग्राहक नसलेला विभाग देण्यात आला तर आपल्या क्षमतेचा नीट वापर होत नाही असं त्याला वाटू लागते व एक अर्थाने त्याच्यावर तणाव निर्माण होत असतो. पुढील कारण आहे की कर्मचाऱ्यांबद्दलची जबाबदारी. कोणत्याही जबाबदारीचे एखाद्या व्यक्तीवर ओझे पडत असते. यंत्रसामग्री खरेदी, प्रकल्पाची पूर्ती, अंदाजपत्रक तयार करणे या कार्यातून आणि जबाबदारीतून तणाव निर्माण होत असतो. परंतु इतर लोकांकडून काम करून घेण्याची जबाबदारी जेव्हा असते तेव्हा इतरांच्या कामगिरीवर व्यवस्थापकाची परिणामकारकता अवलंबून असते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दलही व्यवस्थापकाला जबाबदार धरले जात असते. कर्मचाऱ्यांवर फारच मर्यादित नियंत्रण ठेवता येत असेल तर कामातील ताण अधिक वाटू लागतो. पुढे आहे कारण सहभागाचा अभाव. जेव्हा संस्थेमध्ये वरिष्ठांकडून वेगवेगळ्या प्रसंगी कनिष्ठांवर वेगवेगळ्या मागण्या होत असतात तेव्हा कर्मचाऱ्यांचा सहभाग कमी होऊन भूमिकेमध्ये जास्त संघर्ष निर्माण होतो. वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी निर्णय प्रक्रियेत समानपणे सहभागी होऊन एकत्र काम केले तर अशी शक्यता टळू शकते. तणाव निर्मितीच्या कारणांमध्ये काही व्यक्तिगत घटकही कारणीभूत ठरत असतात. वैयक्तिक जीवनात घडलेल्या प्रसंगांचा परिणाम कामावर झाल्याशिवाय राहत नाही. कौटुंबिक जीवनात दुःखी असलेली व्यक्ती कामामध्ये सकारात्मक वृत्ती दाखवू शकत नाही. यामागे दुःखी वैवाहिक जीवन, घटस्फोट, जवळची व्यक्ती अचानक मृत्युमुखी होणे, आर्थिक अडचणी अशी अनेक कारणे असू शकतात. असे प्रसंग अचानक उद्भवल्यास या अडचणी अधिकच तीव्र होत असतात. मुले मोठी होतात, कॉलेजमध्ये जाऊ लागतात तेव्हा आपल्यापासून दूर जातात. हे साधारणपणे अपेक्षित असते आणि त्यातून तणाव निर्माण होत नाही. परंतु कामामध्ये असताना घडलेल्या अनिष्ट प्रसंगांचे पडसाद कौटुंबिक जीवनावरही घडू शकतात. म्हणजे कामातील आणि व्यक्तिगत जीवनातील तणाव परस्परांशी संबंधित असतात आणि एका ठिकाणी निर्माण झालेला तणाव दुसरीकडेही ताण निर्माण करू शकतो. पुढील कारणांमध्ये आपण सांगू शकतो की गटातील घटक. समूह किंवा गट हाही तणावाचा एक स्रोत असतो. गटात तणाव निर्माण करणाऱ्या काही बाबी आहेत. त्यात पहिली आहे गट सहकार्याचा अभाव. गट ज्यालाच आपण समूह असं म्हणतो आणि या समूहात सहकार्याचा जर अभाव असेल तर तणाव निर्माण होत असतो. सहकार्य हा घटक कर्मचाऱ्यांच्या विशेषतः कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. जर कर्मचाऱ्यांना अशा सहकार्याची संधी नाकारली तर त्यामुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो. पुढे आपण सांगू शकतो सामाजिक पाठिंब्याचा अभाव. सहकारी गटातील एक किंवा अनेक सदस्यांचा पाठिंबा व्यक्तीवर फार मोठा परिणाम घडवून आणत असतो. जर त्यांना एखाद्या समस्येमध्ये किंवा आनंदामध्ये इतरांबरोबर सहभागी करून घेतले तर ते अधिक चांगले असते. मात्र त्यांना जर असे सहकार्य किंवा पाठिंबा मिळाला नाही तर ते तणावाचे एक कारण ठरू शकते. पुढे व्यक्ती व्यक्तींमधील किंवा गटागटातील संघर्ष. व्यक्ती व्यक्तीतील संघर्ष किंवा गटागटातील संघर्ष हेही तणाव निर्मितीचे कारण होऊ शकते. अशा नाराजीमुळे संस्थेत संघर्षही निर्माण होऊ शकतो. पुढे आपण सांगू शकतो की लैंगिक छळ किंवा शोषण. अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक संस्थांमध्ये शोषण हा ताणतणाव निर्माण करण्याचा एक मोठा स्रोत किंवा कारण आपण सांगू शकतो. ताणतणाव निर्मितीच्या कारणांमध्ये पुढील घटक आहे पर्यावरणीय घटक, ज्यालाच आपण संघटना बाह्य घटक असं म्हणत असतो. कामामध्ये तणाव वाढण्याचे पर्यावरणीय घटक हेही मोठे कारण आहे. हे घटक म्हणजे राजकीय, आर्थिक, तांत्रिक किंवा सामाजिक घटक. यामध्ये पहिला घटक आहे राजकीय घटक. ज्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता असते अशा देशांमध्ये राजकीय घटक हे संस्थेमध्ये ताणतणाव निर्माण होण्याचे एक कारण असते. आजच्या घडीला जर आपण बघितलं तर इराक सारख्या देशामध्ये राजकीय अस्थिरता आहे आणि त्यामुळे तिथे संस्थांमध्ये आपल्याला ताणतणाव निर्माण झालेला दिसतो. पुढील घटक आहे आर्थिक घटक.
व्यवसाय चक्रात झालेल्या बदलामुळे आर्थिक अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण होऊ शकते. ज्यावेळी अर्थव्यवस्था अस्थिर बनते, त्यावेळी लोक त्यांच्या आर्थिक संरक्षणाबाबत अधिक चिंतामग्न असतात आणि त्यामुळे तणाव निर्माण होत असतो. पुढील घटक आहे तांत्रिक घटक. तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. नवनवीन शोधांमुळे कर्मचाऱ्यांची कौशल्य आणि अनुभव थोड्याच कालावधीमध्ये कालबाह्य बनतात. संगणक, रोबो, संचलनीकरण आणि यासारखे अनेक तांत्रिक शोध यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते आणि एक प्रकारे तणाव वाढण्याचंही ते कारण आपण सांगू शकतो. ताणतणाव व्यवस्थापनासंबंधीचा दृष्टिकोन आता आपण अभ्यासणार आहोत. संस्था आणि व्यक्ती या ताणतणाव आणि त्याचे परिणाम या संदर्भात परिचित असतात. ताणतणावामुळे व्यक्तीच्या कामावर विपरीत परिणाम होत असतो. या तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. या व्यवस्थापनासंदर्भात काही मुद्दे आपण आता बघणार आहोत. त्यात पहिले आहे की व्यक्तिगत पातळीवरील दृष्टिकोन. तणावामुळे व्यक्तिगत पातळीवर कर्मचाऱ्यांवर व संस्थेवर दोघांवरही परिणाम होत असतो. व्यक्तिशः लोकांकडे तीन पर्याय असतात की ताण निर्माण झाला की तो तणाव आपण टाळला पाहिजे. दुसरे की तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांपासूनच आपण दूर राहिले पाहिजे. तिसरे सांगू शकतो की तणावयुक्त परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. तणावाला तोंड देण्यासाठी विविध मार्गही सांगितलेले आहेत. तणावाला सामोरे जाण्यासाठी जे विविध मार्ग सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे की सामाजिक आधार. बऱ्याच वेळा यशस्वी होण्यासाठी अनेक व्यक्ती आपल्या सामाजिक गरजांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या मनात काळजी, राग, एकटेपणा अशा भावना निर्माण होऊन जीवनातील तणाव वाढतो. पुढे आहे ध्यानधारणा. शरीराला व मनाला विश्रांती देण्यासाठी मनातील आंतरविचारांवर भर देणे म्हणजे ध्यान करणे. ध्यानातून लोक तणावपूर्ण जगापासून दूर जातात आणि तणावाची लक्षणे कमी होऊ लागतात. ध्यानधारणाच्या योगासारख्या बऱ्याच पद्धती आहेत. त्यामध्ये आपण सांगू शकतो की शांत वातावरण असते, सुखद काही आसनांचे प्रकार असतात, सतत पुनरावृत्ती होणारी एखादी मानसिक चालना असते, जसं ओंकाराचा उच्चार केला जात असतो, निर्विकार वृत्ती असते. ध्यानधारणा केल्याने अनुकूल परिणाम झाल्याचे बरीच उदाहरणे आपण ऐकलेली आहेत. पुढे आहे की शारीरिक प्रतिसाद. हृदयाचे ठोके शरीरातील आम्ल, पित्त, प्राणवायूचे प्रमाण या अंतर्गत प्रक्रियांवर नियंत्रण ठेवता येत नाही असे पूर्वी मानले जायचे. परंतु तणाव निर्माण करणाऱ्या घटकांना काही प्रमाणात नियंत्रित करता येते असा शास्त्रीय पुरावा अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे. अशा नियंत्रणातून तणावाचे अनिष्ट परिणाम कमी करता येतात. पुढचे व्यवस्थापनामध्ये आपण पुढे सांगू शकतो की व्यक्तिगत स्वास्थ्याचे कार्यक्रम. आधुनिक काळात तणावाची कारणे कमी करण्यासाठी प्रतिबंधक मार्गांचा वापर होतो. श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे, स्नायू मोकळे करणे, सकारात्मक विचार करणे, योग पोषणाचे व्यवस्थापन अशा अनेक बाबतीत हल्ली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्यामधील सर्व शक्यता अजमाविता येतात. तणाव व्यवस्थापनासाठी संस्थात्मक दृष्टिकोन म्हणजेच संस्थांकडून शक्य असलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्या आता आपण बघणार आहोत. त्यात पहिले आहे आरोग्याची देखभाल. आधुनिक संस्थांमध्ये तणावाचे स्वरूप आणि कारणे समजून घेण्यासाठी, तणावाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी शिबिरे, व्याख्याने, कार्यशाळा भरवल्या जातात. कर्मचाऱ्यांना मानसिक समुपदेशन करण्यात येते. आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा आदी सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये स्नायू मोकळे करण्यासाठी व्यायाम, ध्यानधारणा, योग आदींचाही समावेश होत असतो. पुढील उपाययोजना आहे कर्मचाऱ्यांची निवड आणि नेमणूक. संस्थेमध्ये कर्मचारी नेमताना उमेदवारांची कौशल्य, व्यक्तिमत्व आणि कामाचा दर्जा एकमेकांशी जुळायला हवा. आपली क्षमता आणि स्वभाव यांच्याशी सुसंगत नसलेल्या कामातून बरेच निराशा आणि तणाव निर्माण होत असतात. केवळ शिक्षण आणि मागील अनुभव यांच्या आधारावर निवड न करता
उमेदवार भूमिकेतील संदिग्धता आणि संघर्ष कशा प्रकारे टाळू शकतात हेही बघणे आवश्यक असते. म्हणून तणावाच्या परिस्थितीत उमेदवाराची टिकून राहण्याची कुवत मोजण्यासाठी काही चाचणी करणे आवश्यक असते. पुढील उपाययोजना आहे कामाचे गुणवर्धन. कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी कामाचे स्वरूप बदलता येते आणि त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचे सहकार्य घेता येते. कामातील एकसुरीपणा, भूमिकेतील संदिग्धता, अतिरिक्त काम किंवा कमी काम यामुळे निर्माण होणारा तणाव कामाचे गुणवर्धन केल्याने कमी होऊ शकते. या प्रक्रियेतून कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळू शकते. काम अधिक आव्हानात्मक स्वीकारण्याची वृत्ती सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत असते आणि त्यांच्या दृष्टीने कामाचे महत्त्वही वाढत असते. पुढे कामगिरी मूल्यमापनाची आणि पुरस्काराची परिणामकारक पद्धत. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे पूर्वग्रह न ठेवता वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन करायला हवे आणि कामगिरीबद्दल मिळणारे त्यांचे फलितही कामाशी प्रमाण राखणारे आणि स्पष्ट असे असावे. कर्मचारी नेमके कशा जबाबदार आहे आणि त्यांच्याकडून कोणती अपेक्षा आहे हे कर्मचाऱ्यास कळणे आवश्यक असते. त्यामुळे भूमिकेतील संघर्ष कमी होऊ शकतो. कर्मचाऱ्यांनी संस्थेला दिलेल्या योगदानाची दखल घेणे, कौतुक करणे आणि योग्य बक्षीस देणे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होतो व संस्थेबाबत जास्त आत्मीयता निर्माण होत असते. पुढे आपण सांगू शकतो निर्णय प्रक्रियेतील सहभाग. संस्थेच्या नियमानुसार आपापल्या कामात काही महत्त्वाच्या निर्णयात सहभागी होण्याची संधी कर्मचाऱ्यांना दिली तर निर्णय प्रक्रियेतील त्यांचे महत्त्व कर्मचाऱ्यांना जाणवू लागते. त्यांची कामातील एकाग्रता वाढते. संदिग्धता आणि संघर्ष ही तणाव निर्माण करणारी कारणे कमी होतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य वाढेल. पुढे सांघिक कार्यनिर्मिती. आपण एकच कुटुंबाचे घटक आहोत अशा प्रकारचे कामाचे वातावरण व्यवस्थापनाने निर्माण करणे महत्त्वाचे असते. कर्मचारी आणि संस्था यामध्ये कोणत्याही प्रकारचा परस्पर संघर्ष असू नये. अशा संघर्षामुळे तणाव निर्माण होत असतो आणि तसा तणाव निर्माण झाला तर तो वाढण्याआधीच प्रतिबंधक उपाय करायला हवे. परस्परांना आधार देणारे अधिक उत्पादक गट संस्थेमध्ये विकसित करायला हवे. म्हणजेच एक प्रकारे सांघिक कार्याची निर्मिती व्यवस्थापनाने व्यवसायात करायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कामाच्या ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परांशी संबंध येत असतो तेव्हा संघर्ष निर्माण होणे हे गृहीत धरले जाते. संघर्ष हा दोन किंवा अधिक व्यक्ती, दोन किंवा अधिक समूह यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. संघर्षावर उपाययोजना करतेवेळी व्यक्तींपेक्षा मूळ प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. कोणत्याही संघटनेत निर्माण होणाऱ्या संघर्षाची मूळ कारणे ही जबाबदारी आणि भूमिकांचे अनिश्चित वाटप, हितसंबंधांचा झगडा, संसाधनांचा अभाव इत्यादी असतात. आंतरवैयक्तिक संघर्ष हे तेव्हा निर्माण होतात जेव्हा एखादी व्यक्ती समूह किंवा संघटनेच्या उपविभागाकडून इतरांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये अडथळा निर्माण केला जात असतो. संघर्षालाच वाद असेही म्हटले जाते. जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती घरी किंवा कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ एकत्र येतात तेव्हा संघर्ष हा अपरिहार्य आहे. संघर्ष हा दोन किंवा अधिक व्यक्ती, दोन किंवा अधिक समूह, व्यक्ती किंवा समूहांमध्ये उद्भवू शकतो. एखाद्या संस्थेतील वाद मिटविताना व्यक्तीपेक्षा वादाचा मुद्दा यावर उपाय शोधले पाहिजे. संघर्षाच्या काही व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे जेम्स डी थॉम्सन यांची. इतर सदस्यांना विरोध करण्यामध्ये व्यक्त होणारे संस्थेतील सदस्यांचे वर्तन म्हणजे संघर्ष होय. केथेन डब्ल्यू थॉमस यांची व्याख्या आहे, जेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळू नये असा प्रयत्न दुसरा पक्ष करत आहे अशी भावना निर्माण होते तेव्हा त्याला संघर्ष सुरू होतो असे आपण म्हणतो. पुढे मॉर्टन डॉइश यांची व्याख्या आहे, जेव्हा जेव्हा विसंगत क्रिया घडतात तेव्हा संघर्ष निर्माण होत असतो. या व्याख्यांवरून आपण असे सांगू शकतो की हव्याशा आणि नको असलेल्या परिस्थितीत एकत्रितपणे उद्भवल्यावर व्यक्तींच्या प्रेरणांमध्ये निर्माण होणाऱ्या झगड्यास किंवा भांडणास संघर्ष असे म्हणतात.
रोजगार किंवा गैररोजगार किंवा रोजगाराच्या अटी किंवा कामासाठीचे वातावरण यांच्याशी संबंधित मालक व कामगार किंवा कामगार कामगार यांच्यातील कोणताही वाद किंवा मतभेद म्हणजेच संघर्ष. सोप्या शब्दात आपण सांगू शकतो की दोन व्यक्तींमध्ये जेव्हा मतभेद निर्माण होतात किंवा जे वाद निर्माण होतात त्याला आपण संघर्ष असे म्हणत असतो. संघर्षाचे काही प्रकार आता आपण बघणार आहोत. त्यात पहिला प्रकार आहे व्यक्तिगत संघर्ष. व्यक्तिगत संघर्ष म्हणजे व्यक्तीच्या आंतरमनातील संघर्ष होय. नैराश्य, अनेकविध भूमिका आणि ध्येय यामुळे तो निर्माण होत असतो. त्यात प्रथम आपण सांगू शकतो की नैराश्यामुळे आलेला संघर्ष. एखादी व्यक्ती त्याच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याच्यामध्ये ज्यावेळी अडथळा निर्माण होतो त्यामुळे त्याला नैराश्य येते. त्यामुळे त्याचा स्वतःशी संघर्ष निर्माण होत असतो. पुढे आपण सांगू शकतो की भूमिका संघर्ष. प्रत्येक व्यक्तीला एकाच वेळी अनेक भूमिका निभावायची इच्छा असते परंतु पुरेसा वेळ आणि संसाधनांच्या अभावी तो असे करू शकत नाही. या सर्व भूमिकांमध्ये संस्थात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सातत्याने संघर्ष करीत असलेली संस्थेतील भूमिकेची उदाहरणं घ्यायचे म्हणजे फोरमनची. फोरमन हा साधारणपणे कामगारांमधून बढती घेऊन आलेला असतो. या दिवसांमध्ये तो व्यवस्थापनाचा माणूस असतो. ज्यावेळी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होतात त्यावेळी त्याच्या मनाची स्थिती द्विधा होते. अशा परिस्थितीत त्याची संस्थात्मक भूमिका निभावित असताना त्याला नैराश्य येऊ शकते कारण त्याच्या अंतर्मनात सतत द्वंद्व चाललेले असते. पुढे आहे ध्येय संघर्ष. ज्यावेळी एखादे ध्येय प्राप्त करताना दुसरे ध्येय प्राप्त करणे असंभव बनते अशावेळी हा ध्येय संघर्ष निर्माण होत असतो. ध्येय संघर्षाचे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यात आहे पहिला दृष्टिकोन संघर्ष. ज्यावेळी एखादी व्यक्ती दोन किंवा अधिक सकारात्मक परंतु एकाच वेळी एकच ध्येय पूर्ण करू शकते अशा परिस्थितीत अडकते त्यावेळी असा संघर्ष निर्माण होत असतो. अर्थात त्याला संघर्ष असे म्हणता येणार नाही कारण याचा जो काही परिणाम होतो त्यातून काहीतरी मौल्यवान बाहेर पडत असते. पुढे आहे दृष्टिकोन टाळणे संघर्ष. ज्यावेळी एखादी व्यक्ती एकाच वेळी एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होते आणि त्यापासून दूर जाऊ इच्छिते त्यावेळी असा संघर्ष निर्माण होतो. पुढील संदर्भात आपण असा संघर्ष निर्माण होऊ शकतो ते सांगू शकतो की स्वातंत्र्य विरुद्ध परस्परावलंबित्व, दुसरे की सहकाराविरुद्ध स्पर्धा आणि तिसरे भावनावशता विरुद्ध नैतिक मूल्य. पुढचा जो संघर्ष आहे तो आहे टाळणे टाळणे संघर्ष. ज्यावेळी व्यक्तीला एकाच वेळी दोन पर्यायातून एकाच पर्यायाची निवड करावायची असते त्यावेळी असा संघर्ष निर्माण होत असतो. यापैकी कोणतीही निवड त्याला अनाकर्षक गुणधर्माला स्वीकारावी लागते. उदाहरणार्थ एखादी धोकादायक शस्त्रक्रिया आणि प्रदीर्घ असे आजारपण यापैकी एकाची निवड करणे यासाठी तो टाळाटाळ करत असतो म्हणून त्याला टाळणे टाळणे संघर्ष असे म्हटले जाते. संघर्षाच्या प्रकारांमध्ये पुढचा प्रकार आहे व्यक्ती व्यक्तीमधील संघर्ष. व्यवसाय संघटनेतील दोन व्यक्तींमध्ये असा व्यक्ती व्यक्तीतील संघर्ष निर्माण होत असतो. व्यक्तीचे आकलन स्वभाव व्यक्तिमत्व मूल्य प्रणाली सामाजिक सांस्कृतिक घटक आणि भूमिका संदिग्धता इत्यादीतील फरकामुळे असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. व्यक्ती व्यक्तीतील संघर्ष आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करू. त्यात पहिले आहे व्यवहारात्मक विश्लेषण. व्यवहारात्मक विश्लेषण एरिक बर्न यांनी विकसित केले आहे. आता हा एक सिद्धांत झाला असून यामध्ये व्यक्तिमत्व आकलन आणि संदेश म्हणून यांचा समावेश होतो. व्यक्ती व्यक्तीला सुसंवादाचे विविध पैलू स्पष्ट करण्याचा तो एक लोकप्रिय मार्ग आहे. पुढे आहे की घटनांचा पुनरअनुभव. भूतकाळात घडलेल्या सर्व घटनांचा आपण पुन्हा अनुभव घेऊ शकतो. सर्व घटना आणि भावना ज्या आपण अनुभवलेल्या असतात त्या आपल्या मनात साठवलेल्या असतात. आपण त्यांचा पुन्हा प्रयत्न घेऊ शकतो. पुढे आहे अहंभाव. व्यक्तिमत्व हे अहंपासून बनलेले असते. आपल्या वागण्यातून असा अहं दिसून येतो. व्यक्तीचे हावभाव आवाजाचा चढउतार आणि कृती यामध्ये असा अहं
दिसून येत असतो. पुढे आहे जोहरी विंडो. जोहरी विंडो ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपल्याला टी समूह किंवा टी ग्रुप म्हणजे प्रशिक्षण समूह ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. टी ग्रुप म्हणजे मानवी संबंध प्रशिक्षणाचा असा दृष्टिकोन की ज्यामध्ये सहभागी घटकांना त्यांच्या स्वतःबद्दल शिकण्याची तसेच त्यांना इतरांवर पडणारा प्रभाव आणि विशेषतः अधिक प्रभावीपणे कार्य कसे करावे हे शिकवण्याची संधी मिळते. टी ग्रुपचा मूळ प्रकार हा छोटा नेतृत्व विरहित असंचारित समूह अशा प्रकारचा होतो. यामध्ये 8 किंवा 12 सदस्य असतात जे सर्वस्वी अपरिचित किंवा एका समूहातून किंवा कुटुंबातून आलेले असतात. जर व्यक्तींना योग्य मार्गदर्शन नसेल आणि ते संभ्रमात असतील तर व्यक्ती विशिष्ट पद्धतीने कृती करतात. त्यांना सहभागी सदस्य छुप्या वर्तनाला सामोरे आणले जाते आणि या जोहरी विंडोच्या सहाय्याने याचे वर्णन स्पष्ट केले जाते. पुढे आहे टोला लगावणे. प्रत्येक व्यक्तीला वाटते की दुसऱ्या व्यक्तीने त्याला ओळखावे आणि दुसऱ्यांकडून हावभावावरून किंवा इतर मार्गांनी ओळखले जावे अशी आपण अपेक्षा करीत असतो. या ठिकाणी अशी ओळख ही सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. पुढे आहे जीवनस्थिती. ज्यावेळी आपण दुसऱ्यांशी वागत असतो त्यावेळी आपली जीवनस्थिती आपल्या वर्तनावर परिणाम घडवून आणते. आपल्या सुरुवातीच्या बालपणापासून आपण अशी स्थिती निर्माण केलेली असते आणि त्याचप्रमाणे आपण वागत असतो. त्यामुळे व्यक्ती व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण होत असतो. पुढे आहे संस्थात्मक किंवा संघटनात्मक संघर्ष. यालाच समूहांतर्गत संघर्ष असेही म्हटले जाते. असे संघर्ष एखाद्या व्यवसाय संस्थेतील दोन समूह किंवा दोन विभाग यांच्यामध्ये असू शकतात. व्यवसाय संस्थांमध्ये नेहमीच असे संघर्ष दिसून येतात. या प्रकारच्या संघर्षाची काही कारणं आहेत. त्यात पहिले कारण आहे परस्परावलंबी लक्ष. व्यक्तींना नेमून दिलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी दोन विभागातील सहाय्य माहिती पूर्तता आणि इतर समन्वयात्मक कृती या संदर्भात परस्परावलंबित्व यांच्याशी हा संघर्ष संबंधित असतो. पुढे आहे लक्ष संदिग्धता. ज्यावेळी कोणत्याही समूहावर ते लक्ष जबाबदारी पूर्ण करण्याची जबाबदारी असते हे जर निश्चित नसेल तर असा संघर्ष निर्माण होत असतो. पुढे आहे विसंगत ध्येय. जर एकाच संस्थेतील दोन विभागात किंवा खात्यांमध्ये ध्येयांमध्ये विसंगती असेल तर असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. पुढे आहे मर्यादित संसाधनांसाठी संघर्ष. ज्यावेळी संस्थेमध्ये मर्यादित संसाधने उपलब्ध असतात त्यावेळी असे संघर्ष निर्माण होत असतात. पुढे आहे स्पर्धात्मक बक्षीस प्रणाली. स्पर्धेमधून उत्कृष्ट कार्य होऊ शकते आणि उत्तम कार्यासाठी बक्षीस दिले जाते. मात्र त्यामुळे संस्थेत संघर्ष निर्माण होत असतो. व शेवटचा आहे व्यक्तीतील आणि व्यक्ती व्यक्तीतील संघर्ष. या दोन्ही संकल्पना आपण सुरुवातीला बघितलेल्या आहेत. आज आपण तणाव म्हणजे काय, तणावाचा अर्थ व्याख्या, तणावाचे प्रकार, तणावाचे वेगवेगळे परिणाम, त्याचप्रमाणे संघर्ष म्हणजे काय, संघर्षाचे विविध प्रकार सखोलपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.